तो गातो तो लिहितो तो संगीत देतो तो, तो चित्रपट निर्माता आहे उत्तम दिग्दर्शक आहे आणि अभिनयाची झलकसुद्धा त्यांनी अलीकडे दाखवली आहे आता हा तो कोण आहे तुम्ही ओळखलाच असेल अगदी बरोबर तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत गुप्ते चला तर स्वागत करूया अवधूत गुप्तेचं नमस्कार अवधूत दिलके करीपमध्ये खूप खूप मनापासून स्वागत धन्यवाद थँक्यू बर आपल्या गप्पा सुरू करायच्या आधी तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आहे ती <laughs> मी का देते, <laughs> देते चारी। चारी। मी बघितलंय की तू प्रत्येक कार्यक्रमात आधी गिफ्ट देतेस म्हणजे मग माणूस हॅपीली स्माइल करत आणि असा मला मी बघू चालेल राहत नाही जे अतिशय कमी घालायला मिळतात आणि त्यामुळे जेव्हा संधी येते त्यावेळेला त्याचा योग्य वापर तुला कमी बघितलंय फॉर्मल्स मध्ये मी वेळच येत नाही म्हणजे कधी असं लोक बोलवतच नाहीत फॉर्मल्स मध्ये किंवा अशी काही ऑकेजन नसतात पण तुझी ड्रेसिंग स्टाईल आणि द वे यू कॅरी युअर सेल्फ आम्हाला खूप आवडतं थँक्यू थँक्यू बरं सगळ्यात आधी एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे जो मी खरं तर सगळ्यांना सगळ्यात शेवटी विचारते इतकं सगळं केलंयस तुझ्या मध्ये काही करायचं राहून गेलं असं वाटतंय किंवा आणखीन काय करायचंय खूप आहे ऍक्च्युली हा प्रश्न बरेच लोक विचारतात मला आणि खरं सांगायचं तर मी गायला सुरुवात केली किंवा के संगीतकार म्हणून काम करायला हे काही ठरवून झालेलं नाही mm -hmm. सुलेखा आणि त्यामुळे त्याच्यातल्या नंतर दिग्दर्शनाला निर्मिती आली आता सुरनवाद ह्यास नावाची निर्मिती सुरू आहे किंवा जज म्हणून काम बघतो तर ह्या सगळ्या गोष्टी काही ठरवून केल्या नव्हत्या त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आता माझं कुकिंग स्किल्स मी जी इतकी नुसती जाता येता करायचं होती आता एकदम छान झाले हा हा सो मला परत एकदा रेस्टॉरंट किंवा असं काहीतरी एक छान ते आवडेल करायला ट्रॅव्हलिंग इज माय पॅशन मी ट्रेकिंग पहिल्यापासून करायचो तर आता ट्रॅव्हलिंगमध्ये अजून काही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणजे मी आता डिक्लेअर पण केलं की आय वॉन्ट टू ड्राईव्ह फ्रॉम मुंबई टू बँकॉक विच मोस्ट प्रोब्ली बिफोर ट्वेंटी ट्वेंटी टू हे स्वप्न पूर्ण झालेलं असेल अशा अनेक गोष्टी बघू पण एक विराग कुठपर्यंत काय काय परमिशन देते आणि कुठपर्यंत येईल मग बर मला सांग प्रत्येक गोष्ट जी तू लहानपणापासून केलीस त्यात तू यशस्वी झाला डेफिनेटली mm -hmm. असं वाटतं तुला म्हणून पहिलं घेतलं खरं बघायला गेलं तर पण म्हणजे मला गाण्याची आवड होती पण त्या तो काळ असा होता ना की ज्या वेळेला निधन माझ्या आजूबाजूच्या लोकांना माझे वडील इस्पेशली माझे वडील की त्यांना जर का सांगितलं काय करणार आयुष्य तर गायक होणार असं जर का सांगितलं तर ते गायक होणार म्हणजे काय गळ्यात पेटी बांधून फिरणार की काय असं असं चिडायचं की याच्यात तुम्ही करिअर भीत विचार नाही करू शकत असं असा तो काळ होता आणि त्यामुळे गाणं शिकत होतो क्लासिकल शिकत होतो त्याच्याबरोबर मी साऊंड इंजिनिअरिंग केलं कारण साऊंड इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर एक प्रोफे एक धंदा येतो त्याच्यात की तुम्ही एक स्टुडिओ घडणार स्टुडिओमध्ये बसणार तुम्ही धंदा तो निदान विश्वासार्ह वाटतो सो माझं पहिलं करिअर रेकॉर्डिस्ट म्हणून सुरू झालं पण त्याआधी वडिलांच्या माहिती परफेक्ट सो वडिलांची ऍडवर्टाइंग एजन्सी होती hmm. uh, बीज ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस सो so, मी त्यांना पण जॉईन केलेलं पण अर्थात ऍडवर्टाइसिंग एजन्सी म्हणजे खरं क्रिएटिव्ह वाटतं आपल्याला की hmm. क्रिएटिव्ह सगळं आहे hmm. uh -huh. पण माझ्याकडे क्लायंट सर्व्हिसिंग डिपार्टमेंट होतं सो so, मार्केटिंग आणि क्लायंट सर्व्हिसिंगला होतो मी तो तिथे पण मी कधी कॉपीरायटिंग किंवा काही केलं नाही परमिशन नव्हती म्हणा किंवा वडील स्वतः एवढे मोठे कॉपरेटर असल्यामुळे तसं कधी धजावलोच नाही त्यांना विचारलं की बाबा मला एखादी जाहिरात लिहायला द्या किंवा आणि मग साऊंड त्यांना त्यांच्याकडनं बाहेर पडलो आणि साऊंड रेकॉर्डिस म्हणून स्टुडिओ चालवला दोन वर्ष तीन वर्ष कारण म्हणजे मी हा जोक म्हणून सांगतो पण तुझ्या स्क्रीनवरती पहिल्यांदा सांगायला हरकत नाही की माझं लग्न ठरत होतं म्हणजे गिरिजाचा माझा म्हणजे मी डेटिंग डेट करत होतो आणि मग घरी कळलं तिच्या माझ्या आणि लग्न करायचंय त्यावेळेला तिचे आजोबा स्टुडिओमध्ये आले मी काय म्हणतो की जर का रेकॉर्डिंग नसतो तर माझं लग्न नसतं झालं कारण ते म्हणले तुम्ही काय करता तर मी स्टुडिओ अच्छा म्हणजे फोटो काढता oh. नाही फोटो नाही मग काढत मी ते रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे तुम्ही कॅसेट बनवता का नाही तसं नाही ते रेकॉर्ड करतो मी मी बघायला येतो काय करतो ते आले बघायला आणि त्यांनी माझ्या समोर नशीब त्यावेळेला ॉग मिक्सर होता म्हणजे आता कसं सगळं डिजिटल छोटे छोटे झाले त्यावेळेला असं बत्तीस चॅनलचा रेकॉर्डिंग मी त्यांना डेमो दिला की असं रेकॉर्डिंग इथे गायक उभा राहतो इथे असं होतं ते म्हंटल हे बघ मला तू काय करतोस ते फारसं कळलेलं नाही पण एवढी सगळी बटणं तुला जर का लक्षात राहतात तर तू म्हणून माझं लग्न झालं नाही तर नसतं झालं दॅट वॉज इट इथे वैशाली यायची मा वैशाली माझी कॉलेजमधली सिनियर वैशाली वैशाली सामंत आणि मग तिनी मला सागरिका म्युझिक कडे नेलं ती म्हटली की अरे तू हे रेकॉर्डिंग वगैरे ठीक आहे पण तू मुळात चांगला कंपोजर आहेस तू कॉलेजमध्ये असताना कॉम्पोजिशन्स करायचास अगे नाही ते काय टाइमपास होता नाही 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 ना, तू करायचा तू घेऊन चल एखादं कॉम्पोजिशन मग मी ऐकाद अजिबा घेऊन सागरिकाकडे मी आणि ती गेलो अँड ऐकाद अजिबा हॅपीड आणि मग मी फायनली रेकॉर्डिंग स्टुडिओला बाय बाय केलं आणि गायक किंवा संगीतकार म्हणून पुढे करिअर सुरू केलं Hmm. Okay. <laughs> पण त्याच वेळेला जेव्हा साऊंड रेकॉर्डर्स म्हणून तू काम करायचा hmm. किंवा वडिलांच्या एड एजन्सी मध्ये म्हणजे कुठेतरी गाण्याचा संबंध येतच असेल ना तर त्या वेळेला माईकच्या मागे आपण असावं असं तुला वाटायचं का वाटायचं का नाही वाटायचं नक्कीच वाटायचं कारण मी तोपर्यंत स्टेज शोज करायचो मला गायची आवडते आणि आजही मला या सगळ्या तू मगाशी म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे जे जे सांगितलंस की गायक गीतकार संगीतकार निग्दशक निर्माता वा ठेव सो so, या सगळ्यामध्ये सगळ्यात आवडतं काय असेल तर स्टेजवर गाणं गाणं म्हणजे ते पण स्पेसिफिकली स्टेज देन कम स्टुडिओ अँड देन रेस्ट एव्हरीथिंग सो तेव्हा मी कार्यक्रम करायचो आणि अगदी बड्डे पार्टीमध्ये लोकांच्या जाऊन लग्नात बिघण्यात जाऊन पण गायचो जिकडे really? मिळ <laughs> बारमध्ये गायचो मी रेस्टॉरंटमध्ये गायचो असं सगळं करून झालेलं आहे आणि तेव्हा तेव्हापासूनच ते पॅशन होतं म्हणजे गाण्याचं यु नो कॉलेज मध्ये सुद्धा खूप स्पर्धा जिंकलायस ना तू इंटर कॉलेजला खूप जिंकलोय सारे गमाला मी पार्टिसिपेंट म्हणून जिंकलो हिंदी त्यावेळेला लास्ट इयरला होतो नाही पण त्यावेळेच्या कॉलेजच्या आठवणी काही असतील ना आणि फिमेल फॅन फॉलोइंग तर भरपूर असेल ना तुझं असं लोकांना उगाच वाटत मलाच कळत नाही लोकांना गैरसमज इतके आहेत पण काय ठीक आहे नव्हतं त्याही वेळेला फार फिमेल फॅन फॅन फॉलोईंग नव्हतं आणि फिमेल असेल तरी सुद्धा माझं कायम साठ च्या पुढचं असतं जेव्हा तू स्पर्धा करायचं वंडरफुल टाइम म्हणजे मला की मी असताना एक वर्ष असं होतं की मला त्या वर्षी एका वर्षाच्या एक अकॅडमिक एक इयर मध्ये mm -hmm. वेगवेगळ्या फेस्टिवल्स मिळून मध्ये मिळून सतरा फर्स्ट प्राइजेस होते जिथे जायचो ते ओनली फर्स्ट बर फर्स्ट प्राइज सगळी गाण्यात पहिली मिळायचो आणि आमचं कॉलेजही खूप छान होतं मिठीबाई म्हणजे नवी सगळ्या गायक सगळ्या कलांना वाव देणारं कॉलेज होतं mm. आजूबाजूची मुलं सगळी छा सगळी ह्या क्षेत्रातली होती हिरो हिरोईन्सची मुलं mm. मला आठवत आहे की म्हणजे आमचा जो मेन म्होरक्या असायचा माझ्या काळात तो विवेक ओबेरो आहे हां विवेक वॉज खूप छान होता तो आणि तो आम्हाला लीड करायचा तो मला सिनियर होता दोन वर्ष आणि तो सगळ्या युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन मध्ये तो घेऊन जायचा आणि आदेश बांदेकर आदेश सर यायचे अजूनही मी त्याला सर म्हणतो कारण ते ड्रॅमॅटिक्सला ते आम्हाला शिकवायला यायचं श्रेयस होता माझ्या बरोबर एक दोन वर्ष सिनियर होता श्रेयस तळपदे माझ्या मी ज्या वेळेला असं असतं ना आपल्याकडे की आपण बारावीला परीक्षा देतो अकरावीची मुलं मध्ये बसतात नाही का तर माझ्या बाजूला मागच्या अशा इथे इथे ह्या टेबल करीना कपूर oh, so, uh, <laughs> so, <वातावरन> <laughs> मी सेबी काय मित्रांना सगळ्या सांगतो म्हणूनच तुला कमी मार्क हे वातावरण खूप छान होतं आणि फक्त मी मराठी मिडियमधन शिकून दहावी झाल्यानंतर त्या कॉलेजला गेलो होतो आणि तिथे सगळं अमराठी वातावरण होतं <laughs> ते ॲडजस्ट करायला अवघड झालं पण आजही वळून बघतो तेव्हा मला कॉलेजने खूप काही दिलं म्हणजे त्या दिवसातनं खूप काही दिलं आणि कॉन्फिडन्स दिला, दिला गाण्याचा किंवा एक नॅशनल लेवलचा आपण ज्याला म्हणतो एक्सपोजर किंवा एक दृष्टिकोन तो दिला असं सगळं कॉलेजचे दिवस छान छान होते आणि <laughs> हिंदी सारेगमामध्ये एंट्री कशी केलीस म्हणजे काय मोटिवेशन होतं हिंदी सारेगमाला आमच्याकडे <clears throat> म्हणजे त्याच्या आधी ॲक्च्युली नॉर्मल सारेगामासाठी मला विचारलं होतं जे अमेरिकेमध्ये होणार होतं परंतु तिथे जाण्याचा खर्च स्वतः करायला लागणार त्यावेळेला ते माझ्याकडे काय शक्य नव्हतं कारण घरनं गाण्याला विशेष सपोर्ट नव्हता असं होतं वडिलांकडनं सो मग त्यावेळेला अजया भागवत म्हणून तिथे असायच्या ज्या आजही आमच्या अजया ताई म्हटल्यावर गुरुतुल्य पर्सनॅलिटी well. तर त्यांनी मला मग ह्या इंटर कॉलेजला सांगितलं की तू आता ये आणि दिल्लीला ते होणार होतं शेड्यूल सगळं दिल्लीत मी दिल्लीला गेलो आणि कॉलेज पहिल्यापासून सपोर्टिव्ह होतच सो अटेंडन्स पासून सगळ्या गोष्टी कॉलिंग सांगितलं नाही तिकडचा तिकडचा एक्सपिरियन्स इतका सुंदर होता की मी बघ आता आता आठवतो म्हणून मी ना त्याच्यात त्या त्या येताना तीन त्या दोन अडीच दिवस ट्रेननी यायला लागायचं त्यावेळेला स्लो ट्रेन असायची त्या ट्रेनमध्ये मी तो सगळा एक्सपिरियन्स फर्स्ट हँड ढिला होता आणि मी नंतर एका ह्या तुझ्या माध्यमातून सांगतो एक आत्ता आत्ताची गोष्ट ह्या गोष्टी नाईन्टी सेव्हनची गोष्ट ही तर ते मी तेव्हाच लिहिलं होतं आणि मग एक दहा पंधरा वर्षांनी एक बाई आल्या प्रकाशिका माझ्याकडे तुमच्याकडे काही लिहिलेलं आहे का म्हटलं हे आहे तुम्ही छापता का बघा हॉरे हे किती छान आहे त्या घेऊन गेल्या त्या छापलंही नाही आणि माझं ओरिजिनल पण गेलं तर कृपया तुम्ही जर का बघित बघत असाल त्यांचं नाव मला आता लक्षात नाही तर प्लीज मला आणून द्या ना माझं ओरिजिनल मला हवं आहे तो एक्सपिरियन्स इतका सुंदर होता की अख्ख्या देशातनं कॉलेजेसमधनं मुलं आली होती आणि कल्चरल एक्सचेंज असताना ते आज आमचं सुरणामध्ये हा नावा जे आहे मी त्यांना सगळ्या मुलींना सांगतो आज साडेपाच हजार मुलींमधन म्हणजे आता सध्या जे चालू आहे ते महिला स्पेशल चालू आहे आशा उद्याची सो साडेपाच हजारमधनं सोळा मुली आलेल्या आहेत आणि त्या पार्टिसिपेट करतात सो त्या सगळ्या विनर्सच असतात त्या आपापल्या लेव्हलला ग्रेटच असतात आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देतो परंतु हे सेमिनार आहे त्यांनी एकमेकांशी गप्पा मारायच्या त्यांनी स्टी एक आयडियाज एक्सचेंज करणे म्हणजे मी सारेगा मला पार्टिसिपेंट म्हणून गेलो तेव्हा दिल्लीमध्ये त्या मंचानी त्या मंचावर येणाऱ्या जजेसनी आणि मोठ्या पर्सनॅलिटीजनी मला जे शिकवलं त्यापेक्षा खूप जास्त माझ्या इतर पार्टिसिपंट मित्रांकडनं मला शिकायला मिळालं आणि इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स मी प्रत्येक एक एक पायरी जिंकत होतो म्हणजे एलिम्स राऊंड त्याच्यानंतर पुढचा राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मग सेमी फायनल्स मग आणि बरोबर कोणीच नव्हतं हो माझ्या मी एकटाच गेलो होतो बाकी सगळ्या मुलांचे आई वडील किंवा भावंड मोठं असं कोण कोण आलं आई वडिलांना माहीत होतं ना वडिलांना नव्हतं माहिती वडिलांना सांगता गेलो वडिलांना सांगितलं तर फिरायला जातो म्हणून चहा थंड होईल वडिलांना सांगितलं hmm. होतं फिरायला hmm. जातो म्हणून आईला माहित होतं आणि मी आईला तिकडनं एसटीडी पी सीओ बुथ त्यावेळेला तिकडनं hmm. फोन करायचो आई आज एक राऊंड जिंकलो आई आज दुसरा राऊंड जिंकलो आणि okay. ज्यावेळेला फायनल जिंकलो आणि मी hmm. 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 त्या घरी लिटरली त्या त्या ट्रॉफीज मोठ्या मोठ्या होत्या ना माझी बॅग पण एवढी मोठी नव्हती त्याच्यामध्ये त्या मावतील मग काही कपडे गुंडाळून एक दुसरं पोतडी भरली आणि त्याच्यातनं ती ट्रॉफीज आणली आहे बाबा टीव्हीवर नाही बघायचं नाही नाही त्यावेळेला कसं आत्तासारखं नसायचं ते अख्खं शेड्यूल व्हायचं म्हणजे आता आम्ही दर आठवड्याला करतो ना तसं नव्हतं त्यावेळेला ते काय करायचं की पंधरा दिवस वीस दिवसांचा एक टोटल शेड्यूल असायचं ज्याच्यात एक 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 एक, 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 एक करायचं आणि ते दाखवायचे स्प्रेड तीन चार महिन्यात मग ज्यावेळेला दिस मग आम्ही आलो आईला आणि मला वाटलं कोण जिंकणार बिंकणार काय एक्सपिरियन्स होऊन गेलो तो फिरायला फायनल जिंकून आलो म्हटल्यानंतर मग आम्ही इथे बाबांना सांगायचं कसं सा। बापरे तर माझ्या करिअरमध्ये अजून एक फार मोठं नाव आता ते नाहीत ह्या जगात उल्हास बापट पंडित उल्हास बापट संतुर वादक तुमच्या शिवाजी पार्कातले <laughs> तर ते बाबांचे चांगले मित्र होते प्रिंटिंगमुळे आणि हा सगळ्या तर मी ते मला त्यांनी मला कायम खूप सपोर्ट केला त्यांनी मला पहिला तबला आणून दिला तर त्यांना मी सांगितलं की अहो उल्हास काका मी आता गेलो होतो असं असं आणि ते जिंकून आलो बाबांना सांगा hmm. हु विल बेल द टायगर सो ही बेल्ट द टायगर यु ना सो ही जर मी सांगतो बाबांना बाबांना त्यांनी सांगितलं मग हा जिंकलास ना आता झालं दा, ना सगळं आता अभ्यास आता परत धंदा पाणी याच्याकडे लक्ष hmm. गाणे वाजलड <laughs> hmm. <laughs> hey, आणि मग तू शिवानंद पाटलांकडे कधी hmm. शिकायला लागलास शास्त्रीय संगीत शिक यस oh, yes, येस त्यांच्याकडे ये ये शास्त्रीय मी आधी जयंत दातार म्हणून गुरु आहेत त्यांच्याकडे शिकायचो आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे आफ्टर आफ्टर इन इनफॅक्ट माय ग्रॅज्युएशन कॉलेज संपल्यानंतर मी शिवानंद पाटलांकडे शिकायला ओके आणि त्यानंतर जे करिअर तुझं बूम झालं म्हणजे उन्हाळ पाऊस म्हणू नकोस किंवा दाजीबा म्हणू नकोस पण हे ही सगळी गाणी यशस्वी झालीच थेंब भर तुझे बरोबर ही सगळी गाणी यशस्वी झालीच पण मनमोराचा हे गाणं तुझ्या आयुष्यातलं माइलस्टोन होत म्हणजे ते तुला सुचलं कसं मला कधी कधी काय वाटतं माहितीये अं मनमोराचा किंवा जय जय महाराष्ट्र हे रिमिक्स गाणी होती बरोबर कधी कधी असं वाटतं की तुला तीच गाणी तू का निवडलीस आणि तुला आत्मधून काय म्हणजे आत्मविश्वास काय होता की ही गाणी यशस्वी होती गुड <coughs> ए तू एवढं लक्षात कसं ठेवतो सगळं म्हणजे अभ्यास सकाळी करून गोष्ट वेगळी कारण मी मुलाखतीचा कार्यक्रम केलेला आहे खुपते तिथे गुप्ते फॉर थ्री थ्री सीझन्स पण मला पण मी समोर ते हे ठेवायचो आणि हातात घेऊन बस तू हातात काही न घेता आय बिफोर आय प्रोसीड परत प्रश्न विचार मला पण मी हे आज तुझ्या कार्यक्रमात सांगेन की तू इंटरव्ह्यू घ्यायला येतेस म्हटल्यानंतर तो द्यायलाच हवा हे कर्तव्य कारण तुझं आडनाव आणि म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी एकतर तू आणि तुझी सासू तर आदत आधी तुझं कौतुक की मला तुझं खूप कौतुक की मी फार तुझं काम बघितलेलं नाही पण जेवढं बघितलं आहे तेवढं तुझं अभिनेत्री म्हणून खूप खूपच छान स्किल्स आहेत तुझी स्पेशली मला आठवतं संतोष बरोबरचं तुझं जे नाटक होतं काय नाव नाटका नक्की काय सुख म्हणजे नक्की काय फॅन्टॅस्टिक मी दोनदा आलो होतो पहिल्यांदा आलो आणि मग दुसऱ्यांदा सगळ्या फॅमिलीला घेऊन आलो दोनच कलाकार होते आणि तुम्ही जे काय बॅटिंग करायचं दोघंज कमाल मी संत्याला सांगितलं म्हणजे संत्या तुला काय आनंद मिळत असेल म्हणजे अशा कला कलाकाराबरोबर काम करायला संत्याला काय कळत वगैरे नाही ए मला आठवतंय संत्याला जेव्हा तू माऊलीसाठी फोन केला होतास त्यावेळेला संत्याने मला जस्ट आधी सांगितलं होतं की असं असं एक माझं बोलणं चालू आहे प्रे फॉर मी आणि मी खूप स्ट्रॉंग प्रेयर केली होती संत्यासाठी आणि काही क्षणात तुझा फोन आला होता तेव्हा मी कुठेतरी ट्रॅव्हल करत होतो त्याच नाटकासाठी अच्छा एकतारा फिल्म सो लेट मी कन्क्लूड की तुझं एक तर तू तु कारण तुझ्यासारखी अभिनय आणि दुसरी म्हणजे तुझी सासू म्हटल्याप्रमाणे की स्मिता ताईंचं मी इतका हायली इम्प्रेस होतो ना त्या बाईमुळे कारण ऍक्ट्रेस किंवा यापेक्षा एंटरप्रेनियर uh -huh. हा चांगला शब्द आहे की काही ना काहीतरी काहीतरी करत राहायचं सारखं नाटक असू दे पिक्चर असू दे टेलिव्हिजन असू दे नाही तर हे आणि काय कॉन्फिडन्स त्या बाईला भेटल्यानंतर असं पहाडासमोर आपण उभा आहोत असं वाटायचं अर्थात मला ह्या सगळ्या माझ्या करिअरच्या काळामध्ये त्यांच्यावर खूप काम नाही करता आलं त्यांच्याबरोबर शेवटचं त्यांचं पिक्चर त्यांना करायचं होतं त्याच्यासाठी ते त्यांनी सुबोधला केलं बरोबर आणि राखी सावंत खूप सुंदर फिल्म होती त्याचं म्युझिक त्यांनी मला दिलं होतं मला आठवत आणि त्यांना तुझं खूप कौतुक होत येस तर सुबोध त्यावेळेला म्हटलं होता मला की आपण आपण ते त्यांचं स्वप्न पूर्ण करू आणि तो करेल म्हणजे त्यांनी त्याने त्याला वेळ मिळेल ठरलंय आणि आपण करू सगळेजण मिळून तू जर का ठरलं असं मी आहे मला थँक्यू सो मच सो ह्या दोन गोष्टींमुळे तुझ्या बरोबर इंटरव्ह्यू करणं मला फार आनंदाची गोष्ट होती <laughs> नाही मला कौतुक कसलं वाटलं मला मनीषा सांगितलं की मला तारीख कळवली आणि अवधूत गुप्ते सरांबरोबर इंटरव्ह्यू ठरलाय आणि मला एक्सपेक्टेड सुद्धा नव्हतं की अवधूत गुप्ते एका क्षणात हो म्हणेल आणि मला म्हंटल एक मिनिट कोण <coughs> गुप्ते तारीख सांगितली आणि ही तारीख फिक्स झाली आहे म्हटलं कम अगेन आणि त्यांनी काहीही विचारलं नाही काही आडेवेडे घेतले नाही म्हटली नाही एका क्षणात हो म्हणाला म्हणून मला खूपच जास्त कौतुक वाटतंय तुझं थँक्यू एनिवे anyway, तू आता प्रश्न काय विचारला हा मी हाच म्हणलं की तुला लक्षात कसे राहतात प्रश्न <laughs> हा इकडनं हे सगळं आठवलं की लक्षात कसे राहतात एवढं सगळं अभ्यास तुझं थेंबर तुझे मन पर्यंत तुझ्या लक्षात <laughs> होत तर माझा प्रश्न असा होता हाँ. की जी तुझी रिमिक्स गाणी आहेत जय जय महाराष्ट्र म्हणा किंवा मनोमोराचा ही गाणी तू का निवडलीस आणि हीच गाणी यशस्वी होतील असं तुला हा� का वाटत म्हणजे त्याच्या मागे खूप काहीतरी तुझा विचार असेलच ना बरोबर बरोबर नाही तो काळ असा होता सुलेखा की एम टी व्ही आलं होतं व्ही चॅनल टॉपला होतं आणि नॉन फिल्म म्युझिक वॉज हॅपनिंग आणि मला ऐकत अजिबाच्या वेळेला वेळेला सागरिका म्युझिकनी बोलवलं आणि वैशालीचा आणि सागरिकाचं स्वतः हे कन्व्हिक्शन होतं की जर का पंजाबी चालते तर मराठी चालणार <coughs> नॅशनल लेवलला इफ राईटली फ्युज विथ <coughs> द नॅशनल साऊंड आणि ग्लोबल साऊंड म्हणून त्यांनी मला ऐकादा अजिबा करायला सांगितलं माझाही कॉन्फिडन्स होता की ढोलकीच्या ढोलकीच्या थापेमध्ये देखील तेवढा तेवढी एनर्जी आहे जेवढी ढोल पंजाबी ढोलमध्ये आहे म्हणून ऐकादा अजिबा केलं सक्सेसफुल झालं मे त्याच्यानंतर इफ यू चेक एकदा अल्बम ऐकादा अजिबा त्याच्यात जी गाणी आहेत ती सगळी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आहेत हिंदी आहेत लाऊंज म्युझिक आहे आणि एकच गाणं आहे जे दोन आहेत ॲक्च्युली हे आणि अजून एक सो दाजीबा ज्याच्यामध्ये मराठी फ्यूज केलेला गाणं mm -hmm. अर्थात अल्बम हिट झाला मला सागरिकांनी सांगितलं आता असा पूर्ण मेल अल्बम करूया आपण हा oh. ज्याच्यामध्ये मराठी आणि हिंदीच मिक्सचर असेल uh -huh. आणि त्याला नंतर रिमिक्स रिमिक्स म्हटलं पण ते कॉम्बो म्युझिक होत सो एक लाईन जुन्या गाण्याची किंवा एक फ्रेज मराठीतली आणि बाकी सगळं गाणं नवीन हिंदीमध्ये सो so, तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मनी ये पागल झाला तुने एक बार हसके चो बोला तो मन पंछी बन के डोला हे चारही सगळी लाईन मी लिहिले आहेत या नवीन आहेत ना रिमिक्स मध्ये कसं असतं की जुनं सगळं गाणं आणि त्याला नवीन स्वर तसं नाही हे मी लिहिलेलं आहे आणि त्याला एक जोड ओळख काय तर बाई बाई म्हणून म्हणून सो ह्याला कॉम्बो म्युझिक म्हणतो त्याला रिमिक्स नाही म्हणत आणि ते त्यांनी कॉम्बो म्युझिक इंट्रोड्यूस केलं आणि मला नवीन अल्बम करायला सांगितलं जो मेरी अल्बम त्याची आठ गाणी रेडी आणि त्यावेळेला एक आता काय सांग लपवायची गरज नाही बाबुल सुप्रियोसाठी केली होती ती बाबुल सुप्रिओ सपोज सिंग ऑल सो मी संगीतकार म्हणूनच राहणार होतो पाठीमागे त्यांचं काहीतरी जमीन तारखा जमले नसतील किंवा काय मला आज ताग्यात माहीत नाही एक दिवस सागरिका मॅडम माझ्या बघायला आल्या स्टुडिओमध्ये अच्छा अभि ये ना वो सिंगर का थोडा लोचा हो रहा फिरसे सुनाव ये किसने काय आहे म्हणलं काय म्हणलं पाचशे किलो कम करू गेलं पाचशे किलो कम करू हे काय विल प्रेझेंट यू एज अ सिंगर ते पाच सहा किलो तेव्हापासून आज तक कमी झाले नाही असं वाटतं की ते अगदी असं mm. बारीक किंवा बारीक म्हणजे सौंदर्य नाही बेसिकली पण तरी तू मात्र बारीक आहेसून मग तिकडनं सुरू झाला एक मग मेरी मधुबाला आल्बमला मीच गायलो आणि स्क्रीनवरही दिसलो तो काळ म्हणजे तो दिवस मला अजूनही आठवतो की ज्या वेळेला मला लक्षात आलं होतं की आता आपल्याला कारण आय वॉज नेवर बॉर्न फॉर म्हणजे मला प्रसिद्धी किंवा mm -hmm. स्क्रीनवर आपल्याला बघून आनंद होणारे जे लोक असतात किंवा ऍक्टर्स mm स्पेशली -hmm. ते आर बॉर्न विथ दॅट स्पिरिट ऑर ड्रीम टू बिकम फेमस आता तू हे सांगतोय म्हणून पण अदरवाइज इतकी mm -hmm. वर्ष तुला बघते ना द वे यू प्रेझेंट युअर सेल्फ तुझा राहणीमान म्हणा किंवा तू जी नवीन नवीन एक <laughs> इंग्ले, <laughs> so, एक स्टाईल घेऊन येतोस मी मगाशी इंटरव्ह्यू स्टार्ट करायच्या आधी तुला विचारलं तुझा सिग्नेचर या लो क्लेअर्स एव्हिएटर्स ते काय आज घातले नाहीये सो एक तू काहीतरी एक सिग्नेचर तू ट्रेंड आणतोस ज्याच्यामुळे ते सगळे आपली जनरेशन नाही तर खालची वरची सगळे जनरेशन फॉलो करतात सो आय ऑलवेज थॉट की तुला असं आवडतो फ्लॅम राहायला किंवा तुला अजिबात कि नाही मी तेव्हाही नव्हतो पण जेव्हा हे काम म्हणून घेतलं त्यावेळेला एकदा ठरलं हा हे करायचं किंवा नाही कारण करायचं तर हे सगळं येणार हे आधीच कळलं होतं मला आणि तेव्हा मी कारण आधीच बघितलं होतं वैशालीचं बघितलं होतं आजूबाजूजीच बघितलं होतं की तुमचं आयुष्य कसं पटकन पब्लिकचं आयुष्य होऊन जात नाही का तर ते मला कळलं होतं आणि तेव्हापासून आस्थाकेत घेतलं हा ठीक आहे मग तुम्हाला मग तुम्ही कंटाळून जाऊ शकत नाही तुम्ही रस्त्यात तुम्ही थांबला असताना चहा घ्यायला जर का दहा लोक सेल्फी काढायला आले mm. तर तुम्हाला द्यायला लागतात mm. ते तुम्ही 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 त्याच्या अनेक सुख एन्जॉय करताना टोल mm. नाक्यावरती काच खाली केली की टोलवाला तुम्हाला सोडतो ना अरे <laughs> yeah. मग तुम्हाला थांबून सेल्फी सेल्फी काढले पाहिजे सो तुम्ही हे आयुष्य त्याच वेळेला डिसाईड झालं मेरी मधुबलाच्या वेळेला आणि मी ते विसरूच शकत नाही मी सांगतो त्यावेळेला पाच हजार रुपये एका कार्यक्रमाच्या आधी मिळायचे म्हणजे गायक होऊन काम का जो खाते आणि अचानक अल्बम आलेल्या दुसऱ्या दिवशी पन्नास मिळायला लागले पूज्य वेळेला वाढत ना त्यावेळेला तुमचं आयुष्य बदलताना तुम्हाला दिसायला लागतं लोक फोटो काढायला लागतात सह्या घ्यायला लागतात सो दॅट द डे अवधूत जर का रिमिक्स मराठी रिमिक्स चा तू ट्रेंड सेटर आहेस असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही ना थँक्यू <laughs> पण तू खूप कमी रिमिक्स केलं त्यानंतर त्या, त्या वाटेला गेला असं वा का कारण कारण मला त्यावेळेचा ट्रेंड तो होता त्यावेळेला आणण्याचा प्रयत्न केला आता जय जय महाराष्ट्र म्हणजे थर्ड माझा ऐकादा मेरी मधुपर्यंत जय जय महाराष्ट्र सो महाराष्ट्राचा अभिमान हा मराठीतनच आपण गायला तर अमराठी माणसापर्यंत कसा पोचणार हा बेसिक गोष्ट आहे सो मानाचलके कमी म्हण तू स्वतःला मराठी ना हे असं काही केलं असतं तर ते त्या माणसाला कळलंच नसतं सो न केलं आणि अशा प्रकारे पुढे 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 मग सो त्यावेळे काळाची गरज होती की ते हिंदी आणि मराठी व्हावं ते रिमिक्स त्यावेळेला मग रिमिक्सच्या स्टाईलनी व्हावं रॉक स्टाईलनी व्हावं पण नंतर तुम्ही ज्यावेळेला ग्रो होता त्यावेळेला तुमच्या आतमध्ये काहीतरी असतंच ना जे तुम्हाला मांडायचं असतं मग त्यातनं झेंडा चित्रपटाकडे आपण झेंडा हा आल्बम होता <laughs> हा विषय जवळनं बघितला होता हा आणि मला त्यावेळेला पक्ष काढला ह्या वेळेला मी बाळासाहेबांच्या खूप जवळ मला प्रेम मिळालं त्यांचं आणि हे जवळनं खूप त्याला गाणी बनवली होती काही जाहिराती केल्या होत्या काही प्रमोशनल गाणी केली होती त्यांच्या इलेक्शनची गाणी केली होती आणि आपण ऍडव्हर्टायझिंगमध्ये जसं सॅम्पल विचार करतो इतक्या त्रयस्थ नजरेतन की हा ग्लास विकायचा आहे कसा विकताय कोण पिणार पाणी कशा प्रकारे ह्याचं चांगलं काय कॉम्पिटेटर्स कोण इतक्या त्रयस्थ आणि प्रॅक्टिकल नजरेने मी ती गाणी केली होती सगळी पण नकळत आपल्या शेवटी माणूस असतो आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो सो तो ज्या वेळेला झाला इम्पॅक्ट त्यातनं गाणी सुचली आणि त्यातनं झेंडा झाला सो तुम तुम मग त्यावेळेला आपल्याला रिमिक्सच आहे का प्रश्नाकडे तुझ्या ना तर तसं नाहीये की रिमिक्स करायला mm. आपला जन्म झालेला नाही आपला जन्म आपल्याला जे वाटत ते व्यक्त होण्यासाठी झालेलं आहे mm. माध्यम हे नंतरची गोष्ट आहे mm. म्हणून मग झेंडा गाणी बनवली गाणी बनवल्यानंतर लक्षात आलं की अरे नाही हे माध्यम पुरेस नाही मग मा कुठलं माध्यम मग मा चित्रपट बनवायला पाहिजे mm. मग स्टोरी लिहिली स्टोरी लिहिल्यानंतर फक्त निर्मिती करणार होतो सचिनजींकडे गेलो होतो सचिन पिळगावकरांकडे तुम्ही दिग्दर्शन करा मी निर्मिती करतो त्यांनी सगळं स्क्रिप्ट वाचलं मला अर्धा पाऊन इंटरव्ह्यू घेतला तुला माझी गरज नाही मी तुझ्या पाठीमागे उभा हो आहे तू स्वतः दिग्दर्शन कर त्या कॉन्फिडन्सने मी डिरेक्ट केली ती फिल्म झेंडा सो मला रिमिक्सच का करायचं कि रिमिक्सेस त्यावेळेला का केली किंवा कॉम्बो म्युझिक का केलं ही काळाची गरज होती टार्गेट काय होतं तर मराठी साऊंड मराठी गाणी ही नॅशनल लेवलला हिट झाली पाहिजे आणि ज्यावेळेला मी ऐकादाजिबा आणि मेरी मधुबरानंतर दिल्लीत आणि पंजाबमध्ये शो केले आणि सरदार लोक ऐकादाजिबा म्हणून <laughs> नाचत होते सरदार <laughs> लो, लोकांनी जय जय महाराष्ट्र पंजाबमध्ये म्हटलं माझ्या मधून टार्गेट अचीवड <laughs> मी झेंडाकडे वळणारच होते झेंडाचं दिग्दर्शन तू केलंस निर्मिती तू केलीस बेसिकली गाण्यापासून निर्मिती आणि दिग्दर्शन ह्याच्याकडे वळावं हे तुला तीव्रपणे का आणि कधी वाटलं मला वाटतं मी तेच आता सांगितलं की मला गाणी मी करत होतो आणि प्रा, प्राथमिक माध्यम जे आपण म्हणतो की एक्सप्रेस व्हायचं तर लिहायची गाणी पहिल्या ऐकादाजीबाई लिहिलं होतं मेरी मधुघरा लिहिलं होतं त्याच्यामधली इतर गाणी लिहिली होती दिन परेशान लिहिलं होतं सो गाणी लिहिणे आणि त्याला कंपोज करून त्यातनं व्यक्त होणे हे टूल मिळालेलं होतं झेंडाच्या वेळेला परत सांगतो तसं सा की मी गाणीच बनवायला घेतली आधी आणि म्हणजे कोणता झेंडा घेऊ आधी नंतर झालं बाकीची म्हणजे जलजले आहे किंवा जलजले तो आपण बिखून है और में है आंधी पण ना जला फिरंग है यहां, और ना बुझाने को गांधी mm -hmm. हे पहिली सुचलेली ओळ होती झेंडामधली खरं सांगायचं तिथनं बाकीची गाणी के केली आणि मग ज्यावेळेला गाणी स्क्रॅच रेकॉर्ड करून ऐकायला लागलो त्यावेळेला वाटलं अरे नाही हे इनफ नाहीये समजणारच mm -hmm. नाही म्हणजे आजूबाजू ऐकलं म्हणजे कशाबद्दल बोलतोय काय मग ते मधले डायलॉग्स मला असं वाटलं ऑडिओ ड्रामा करावा एक सीडी सीडीचं माध्यम होतं ऑडिओ ड्रामा की नॅरेशन येईल काही कॅरेक्टर्स बोलतील मग गाणं येईल काही नरेशन येईल कॅरेक्टर ती ज्यावेळेला नरेशन लिहत गेलो त्यावेळेला कथा सापडली मग अर्थात बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे दोन वर्ष गेली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सचिनजींना भेटलो सचिननी सांगितलं मग मी पुढे पैशांची जुळवाजुळ मग आमचे कांबळे म्हणून एक पार्टनर आले त्यांनी सांगितलं मग सचिन दरेकर लहानपणापासून मित्र माझा मग सचिनशी बोललो की अरे हे काय असतं स्क्रीन प्ले <laughs> मग तुला काय सुचलंय असं असं आहे हे असं असं थांब मी तुला करून देतो त्यांनी स्क्रीन प्ले लिहून दिला म्हणलं हे आता समजायला लागला असं आहे का तिथपासनं ते राहुल जाधव ची ओळख झाली तो डीओपी म्हणून ऑन बोर्ड आला मला दिग्दर्शन तसं माहीत नव्हतं सचिनजींकडे जाऊन टेक्निकल शिक्षण पण घेतलं ब्लॉकिंग समजलं मग कॅमेरा लेन्सेस समजून घेतलं थोडं लाइटिंग समजून घेतलं आणि मग ऍक्च्युली <laughs> सेट वरती शिकत शिकतच पुढे गेलो सेल्फ लर्निंग सारखं नाही माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपण जेव्हा निर्मिती करतो तेव्हा खूप डेअरिंग लागते <laughs> आणि ती खूप मोठी झेप असते आपल्या आयुष्यात सो तो आत्मविश्वास कुठून आला होता काय ना की म्हणजे तो दिग्दर्शन किंवा प्रोडक्शन करताना की जास्ती जास्त हे सगळं जाईल आजही मी विचार करतो की आपण काय घेऊन आलो होतो फ्रँकली लग्न झाल्यानंतर ज्यावेळेला मी पहिली गाडी घेतली ना इंडिका त्याच ते, वेळेला आम्हाला मी बायको घरातले सगळे खुश झाले गाडी घेतली त्याच्यानंतर ज्यावेळेला डिक्की असलेली गाडी पहिली आली होंडा सिटी गर त्यावेळेला आम्हाला काय करायचं हे कळत कर, नव्हतं त्याच्यावर सो पैशाची गोष्ट नाही सक्सेस हे जर का म्हटलं बघतो जे वाटलंही नव्हतं ते मिळालं स्वप्नवत जे होत ते मिळालं हा टप्पा दुख देखील इतका मागे राहिलाय आता की आता कशाला घाबरायचं सो झेंडापर्यंत ते नक्कीच कन्फर्म झालं होतं की काय होईल जास्ती जास्त आहे तेवढं नाही पण एक गोष्ट अजूनही म्हणजे आज कार्यक्रम आपला खूप मित्र आपले बघत असले सांगतो की मी झेंडाच्या सगळ्या टीमला पहिल्यापासून माझ्या असिस्टंट्सना सगळ्यांना सांगायचो की बघा तुम्ही सगळे मला मदत करताय दोन गोष्टी घडू शकतात एक तर तुमच्या सगळ्यांची क्रिएटिव्हिटी मला मिळेल आणि पिक्चर सुपरहिट होईल आणि मी ज्यावेळेला प्रीमियरला किंवा सुपरहिट झाल्यानंतर हो त्याच्या पंचवीसाव्या आठवड्या मी ज्यावेळेला पिक्चर बघेन त्यावेळेला मला मनात वाटेल की हे छान झालं पण हे आपलं नाही म्हणजे म्हणजे हे तुमच्या सगळ्यांच्या क्रिएटिव्हिटीने असं आयदर पिक्चर किंवा दुसरं पिक्चर असं होईल की जे पडेल ज्याला काही लोकांना आवडणार नाही लोक शिवाय घालतील पण ते माझं असेल सो मला हे दुसरं करायचंय पहिलं नाही करायचंय कारण इफ आय इफ आयू अ बॅड फिल्म ऑल्सो मला माहिती आहे की माझ्या चुका काय झाल्यात मी स्वतः इम्प्रूव्ह करू शकेन पण ज्या आपल्या चुकाच आपल्या नाही म्हणजे कुऱ्हाडच आपल्याला जर का सोन्याची मिळाली तर आपल्याला ते वर्क नाही होऊ शकत सो झेंडा जे काय आहे चांगलं वाईट ते सगळं माझं आहे वाईट सुद्धा म्हणून आपण शिकत मग मोर्या केली मग एकतारा केली मग भटिंडा केली मग एकतारा केली मग सो इम्प्रूव्ह होत जातो सो झेंडाच्या वेळेला तुझ्या प्रश्नाचं होतं की कॉन्फिडन्स जो आहे हा आपल्या स्वतःवरच की जे काय असेल ते माझं आहे ह्याच्यामधलं दुसरं कोणाचं काही नाही सो तो कॉन्फिडन्स की व्यक्त आहे ते व्यक्त आपल्याला थोडीच कोणी सांगितलं की तुम्ही पिक्चर पैशासाठी बनवलं व्यक्त व्हायचं होतं आपण जे बघितलं होतं कार्यकर्त्यांमध्ये दुजा भाव की, एक एकाच घरामध्ये दोन लोक दोन पक्षात गेल्यानंतर जे काही होत मित्रांमध्ये जे काही झालं इतिहास येतो आज तर ते इतक्या जवळन बघितलं मांडायचंय त्यामुळे जे मला वाटतय तेच मांडणार मला जे वाटत ते नाही आवडलं लोकांना तर पुढच्या वेळेला काहीतरी वेगळं करू पण आता तू म्हणाल कॉन्ट्रोवर्सी सुद्धा खूप झाल्या हो त्याच्यातून तुला काय शिकायला मिळालं म्हणजे पहिलाच सिनेमा आणि एवढ्या कॉन्ट्रसीवर नाही कॉन्ट्रोवर्सी त्याच्या आधी जय जय महाराष्ट्राला पण झाल्या गाणं आलं त्या सो मला मी अजिबात घाबरलो नाही आज आजही घाबरत नाही गोष्टींना आपण एका स्वतंत्र बाळासाहेबांना स्वतः विचारलं होतं मी की असं असं आहे मला हा ही फिल्म करायची आहे काय विषय आहे असा असं आहे करू का कर की मला का विचारतोस म्हटलं नाही तू ह्या देशाचा नागरिक आहेस तू जर काही तुला जर जे काही बनवशील त्याच्यासाठी सेन्सॉर बोर्ड बसवलेला आहे <laughs> त्यांनी तुला जर का परमिशन दिली तर तू <laughs> चि, चित्रपट काढ <काड़। laughs> आणि त्यात जर काही वावगं असेल <laughs> माझ्या किंवा कुठल्याही माणसाला जर का वावग तो कोर्टात जाईल <laughs> <laughs> मी कुठे <पुटे> आलो मध्ये <laughs> <laughs> तर ते मला इतका कॉन्फिडन्स होता की त्यांनी जे शिकवलं की बरोबर आहे की मी बाला बाला तू मला कशाला घाबरतो बाळासाहेबाला सुद्धा घाबरायची गरज नाही तू भारताचा नागरिक आहेस ना तुला अधिकार करायचं मग ते इतकं डोक्यात बसलं की घाबरायचं कशाला काय होईल जास्तीत जास्त त्यामुळे ज्यावेळेला कॉन्ट्रोवर्सी झाल्या त्यावेळेला पण सगळ्या जगातली आपल्या देशातली पण माणसं सगळी कायदा पाळणारी नसतात हे त्यावेळेला कळ कॉन्ट्रोवर्सी झाल्या माझ्या घरात घर पुढायला लोक आली मी मग फॅमिलीला घेऊन म्हणजे पळायला लागलं लपवायला लागली फॅमिली बाळ लहान होतं माझं आणि मग मा मी ते तो काळ आठवला हो की मग लक्षात येतं की नाही गुंड लोक पण असतात असं असतं ते ते जरा शिकायला मिळालं पण आता 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 ठीक आहे आता त्याची पण सवय झाली माय गॉ म्हणजे हे सगळं ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय रे पण खरंच हॅट सॉफ्ट आई वडिलांचा आणि आई वडिलांचे संस्कार सुद्धा आहेत पण गिरिजा पहिल्यापासून तुझ्या करिअर मध्ये तुझ्या बरोबर होती ना आ, हो होती असं म्हणायला पाहिजे करिअर साक्षीदार होती पहिल्यापासून कितव्या वर्षी भेटली तुला ती मला तिच्या आईच्या कडेवर मी माझ्या आईच्या कडेवर मागच्या गल्लीत राहते ना ती आमच्या माझं सासर मागच्या गल्लीत अजूनही आणि आम्ही कॉलनीतच लहानाचे मोठे झालो पण ती वेगळ्या शाळेत होती ती इंग्लिश मिडीयम होती आणि मराठी मिडीयम होतो आमच्या चोगले हायस्कूलला ती जेबी खोतला त्यामुळे जसं दहा सातवी आठवी नंतर त्यांना शिंग फुटा देण्यासाठी हे मराठीवाले पण मग कॉलेजला एकत्र आलो त्यामुळे तिने करिअर पहिल्यापासून बघितलेच आहे पण सुरुवातीला तिला म्हणजे ऍज अ लाईफ पार्टनर तिला त्या गोष्टीचा सुरुवातीला त्रास झाला की हा हे येड हे काय पण मधनच सुरु करत सो गाण्यात करिअर करणार म्हणजे रेकॉर्डिस म्हणून चालू होतं तेवढ्यात अल्बम केला हे अल्बम काय असतो तो पण हिट झाला आता त्याच्यात लग्न झालं बाळ झालं आणि सगळं बरं चाललेलं असताना अचानक फिल्म काढणार म्हटला होती नव्हती पैसे टाकले असं तसं मग तिला तोपर्यंत शॉक्स बसले नंतर तिला ती हे झाली म्हणजे झेंडा ज्या वेळेला मी मला अजून आठवते माझी त्यावेळेला प्रिया म्हणून असिस्टंट होती मॅनेजर शी युज टू मॅनेज मी ती आणि गिरिजात पण मैत्री आमचं सगळं त्या दोघींना मी सांगितलं की आज मी जरा पुण्याला जातोय कशासाठी ते एक प्रोड्युसर आहेत त्यांना भेटायला म्हणजे नाही म्हणजे पार्टनर म्हणून पण कशाबद्दल कसलं काय नाही मी पिक्चर करतोय त्या दोघी खद खदा हजर होतो काय उगाच मित्रांबरोबर टाइमपास करायला चाललाय काही खरं नाही सो दोघींनाही विश्वास जोपर्यंत मुहूर्ताचा दिवस नव्हता आणि कॅमेरा आला राहुल आला आणि सगळे लोक मुहूर्ताचा क्लॅप पडला तेव्हा त्यांना वाटलं खरंच पटलं की हा काहीतरी आता हे आता नवीन आहे अरे बापरे आतक, आस, ले ले आता पण ती साक्षीदार राहिलेली आहे सपोर्टिव्ह अर्थात राहिलेली आहे म्हणजे ज्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या नंतरचा अवघड काळ होता तिने खूप साथ दिली पण ती अगदी टिपिकल बायको सेट कळलं ना सांगत होते आता 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 जा आता पळतो आम्ही आता घेतो असं करते त्यामुळे ते बट आय लाईक इट शी इज ऑलवेज दे तू तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या असेल ना आतापर्यंत एखादी अशी कुठली इच्छा आहे का अजूनही बाकी राहिली तिची पूर्ण करायची विचारायला पाहिजे मला तर वाटतं की मी तर सगळ्या केल्या नाही नाही पण आणि मला असं वाटतं की माझ्या खूपशा इच्छा तिने पूर्ण करायच्या बाकी तिच्या इच्छांचा मी का विचार करू तुला दोन मुलं ना दोन मुलगी मला पण म्हणजे किती वर्षाचे आहेत ते आणि त्यांना आपल्या फील्ड बद्दल मी तुझा वय विचारलं का स्क्रीन नाही नाही मुलं मुलं <laughs> किती वर्ष माझा <थे। laughs> मोठा आता सतरा वर्षाचा आहे आणि धाकटा तेरा वर्षाचा अच्छा पण आर दे शोईंग यांनी चौदा साँच? वर्षाचा साँच? सॉरी तो अच्छा आपल्या क्षेत्रात येण्याचं काही सांग माहित नाही मी त्यांना थांबवतही नाही आणि त्यांना सजेस्टही करत नाही मी म्हणतो त्यांचं त्यांनी बघावं ते गिटार वाजवतात आवडीने घेतील असं अजून तरी मला वाटत नाही अकॅडमिक्स मध्ये दोघे छान आहेत दोघंही फुटबॉल खेळतात धाकटा माझा महाराष्ट्रासाठी फुटबॉल खेळतात अंडर अंडर फोर्टीन खेळलाय तो सो आता जर का लॉकडाऊन वगैरे ओपन झालं तर अंडर सिक्सटीन खेळापेक्षित पण अजूनपर्यंत काही कळत नाही काय हा नाही अजून काही कळत नाही सपोर्ट करणार अगदी <laughs> त्यांनी काही करावं त्यांनी काही करावं संपूर्ण सपोर्ट करणार आणि काय ना टॅलेंट तुम्हाला दिसायला लागल्यानंतर ना त्या बाजूनी बाहेर येतच मी त्यांना काय सांगतो की एक आहे की तुम्ही समाधानी असलं पाहिजे सुख आपण मोठा आशीर्वाद देतो सुखी हो किंवा पण समाधानी हो जो आहे ना की तुम्हाला यू कॅन डिसाइड की तुम्ही कुठल्या वाटेने तुम्हाला देवानी काय तुमचा करिअर ग्राफ ठेवला आहे तुमचा टॅलेंट टॅलेंट पण येणार बाहेर म्हणून आपल्याला कित्येक आहे आमचा कुलकर्णी तर तो, तो डॉक्टर आहे ना सो मेडिकल मध्ये तो आता टॅलेंटेड होता म्हणूनच तो डॉक्टर झाला सो so त्यांनी त्याच्यानंतर स्टेटस्कोप बाजूला ठेवून हातात हार्मोनियम घेतली तरी त्यांनी सक्सेसफुल होऊन दाखवले त्यांनी सो तुम्ही तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोणत्या बाजूने तुमचं टॅलेंट वर येईल सो यू डू इट तुम्ही सगळं आणि सगळं एक्सपोज एक्सपोजर आपण मुलांना द्यायला हवं की तुम्ही म्हणजे परत माझ्या बरेच लोक आपण बघतात मला विचारत की आमचा मुलगा ना आता दहावीला आहे मुलगी दहावी दहा वर्षाची आहे सात वर्षाची आहे तर आम्ही ती गाते चांगली मग आम्ही तिला कुठल्या क्लासला घालू तिला काय शिकवू तिला मी सगळ्यांनाही सांगतो की आत्ता काहीही करू नका काहीही शिकवू नका आणि गाणं असेल ती करते आवडत असेल तुम्ही द्या पण गाण्याच्या क्लासला पाठवा गाण्याच्या पाठवावर ती जर का दोन महिन्यात कंटाळली नको करूस मग तुला काय गिटार वाजवायचं गिटार द्या गिटार, गिटार वाजवू दे तीन महिन्यात कंटाळली ही ना इतकी अस्थिर आहे तीन महिने गिटारच काय वाजवलं दोन महिने तबलाच काय शिकला आता हार्मोनियम करू दे तिला काय मिळणार आहे ती कशासाठी ती पे हार्मोनियम वाजवायला जन्माला आली आहे का गिटार हे तुम्हाला माहित नाही सो so, उद्या ती झेंबेच्या क्लास जरी होती म्हणजे मला झेंबे वाजवायचा झेंबे आणून द्या सो <laughs> so, ते एक्सपोजर तुम्ही द्या आणि त्या तेव्हा ते त्याला तुम्हाला पुढे मोठेपणे कळेल त्याला स्वतःला कळेल नाही यार <laughs> पाच सात वर्षापूर्वी मी हे वाजवत होतो रबाब वाजवायचो आणि तो रबाब मला माझा जन्म त्याच्याशी झाला आहे हे त्याला कदाचित नंतर कळेल सो गिव्ह एक्सपोजर अँड डोंट फोर्स मी ऍक्च्युअली या प्रश्नाकडे येणारच होते पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलस तू hmm. सारेगमा च्या सगळ्या मुलांना तू सल्ले देत असतील सगळे hmm. तुझ्याकडे येत असतील सल्ल्यासाठी तर म्हणजे या क्षेत्रात येण्यासाठी काय काय करावं hmm. मुलांनी मी त्यांच्या आता पेरेंट्सना त्यांच्या आई वडिलांना सल्ला दिला uh -huh. की त्यांना एक्सपोजर द्या uh -huh. त्यांना काही जे आणि केवळ सारेग म नव्हे गायक म्हणून नव्हे मी कुठले क्षेत्र काय माहित तुम्हाला तू कबड्डी खेळायला जन्माला आहे का फुटबॉल खेळायला आलाय का सायंटिस्ट म्हणून आलाय सो त्याला एक्सपोजर द्या आणि सपोर्ट करा मी मुलांना असा सल्ला देईन किंवा संगीतकार गायक ज्यांना आहेत की आपल्याकडे जी कविता आहे की एका तळ्यात होती बदके पिले सुरेख आणि तो राजा हो एक की तुम्हाला जर का आता असं वाटत असेल ना की म्हणजे समजा अभिनेत्री आहे की ना मी सुलेखा तळवळकर सारखी दिसते सेम आणि मी अतिशय एकदम तिचारखी दिसते म्हणून मी मग तू कशाला येते सुलेखा आहे ना किंवा मी ना अवधूत सारखा गातो माझा आवाज एकदम अवधूत सारखा आहे मी आहे किंवा मी नसेन त्यावेळे माझं करून झालेलं आहे मग तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्याकडे जे आहे ना ते काही वेगळंच आहे म्हणजे सध्या चालणार नाही माझ्याकडे जे आहे ते माझे विचार माझे कंपोजिशन माझा आवाज हे कोणी असं दिसतच नाही त्यामुळे माझ्यात काही नाही बरं तरच तुमच्यासाठी जागा आहे तरच तुम्ही या तुम्ही जर का वाटत असेल की माझं हे ह्याच्यासारखं आहे मी त्याच्यासारखं आहे डोंट hmm. कम आहे <laughs> मग ते करून असं hmm. मी सांगेन तुमच्यातला राजहंस हो सा शोधा तुमच्यातलं वेगळे पण शोधा आणि इंडस्ट्री इतकी चांगली मोठी मोठ्या मनाची आजची मायबाप रसिक प्रेक्षक इतक्या मोठ्या मनाचे आहेत hmm. की तुमच्या टॅलेंटचा वापर कसा करून घ्यायचा त्याच्यातनं तुम तुमचं तुमच्याकडनं काय काढून घ्यायचं हे काळ आणि ते मिळून बरोबर ठरवतील असं मला वाटतं <laughs> एक गुप्ते तिथे गुप्ते मला खूप आवडायचा तुझा कार्यक्रम मी नेहमी बघायचे आणि त्यात खूप छान छान मंडळी तुला भेटायला आली त्यातला असा काही एखादा अनुभव आहे का की पहिल्यांदाच तू कुणाला तरी भेटलायस पण ते अगदी तुझे दिलके करीब झाले खूप आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की आपण म्हणजे ह्या मुलाखतीच्या कार्यक्रमांचं महत्वच ते आहे की आपल्याला माणूस इन अँड आउट कळतो नाहीतर तर आपलं वेगळंच इम्प्रेशन असतं त्याच्याबद्दल सो अशामध्ये म्हणजे आपण मी नावं घेईन जरूर की मुंडे साहेब की गोपीनाथ मुंडे आले ते बोलले मुंडे साहेब आणि तोपर्यंत त्यांचं जे रूप त्यांचं त्यांची सभा त्याच्यामधलं अग्रेशन त्यांची भाषणं हे बघून आपल्याला वाटतं काय माणूस असेल पण तो माणूस त्यांचा फोन ज्या वेळेला करायला लावायचो मी त्यांना इमोशनल फोन करायला लावायचो तर तो, तो फोन करायला लावलेला तर त्यांनी प्रमोद महाजना त्यांच्या मित्राला फोन लावला प्रमोद महाजन गेले होते <coughs> त्या तर तो फोन लावल्यानंतर ते रडले <coughs> ते बोलता बोलता रडले हा <coughs> <दुलता, दुलता>, <coughs> की तो कमाल वाटते ह्या गोष्टींची की हा वेगळाच माणूस कळला आपल्याला असे मुंडे साहेब आपण बघितलेच नव्हते स्मिता ताई त्या ज्या प्रकारे बोलल्या त्या वेळेला वेगळंच होतं आणि मला असं वाटतं त्यांच्या आजारपणा नंतर आल्या होत्या त्या बोलल्या रसिका होती ती बोलली ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आठवून गंमत वाटते सगळ्याची माणसं वेग राहुल महाजन आय वूड नॉट मिस इज नेम की राहुल महाजनचं यांचं जे त्यावेळेचं नाव होतं किंवा त्यांचं इम्प्रेशन जे होतं आणि mm -hmm. ते आले आणि ते जे बोलले mm -hmm. तर तो वेगळाच माणूस म्हणून कळला लोकांना mm -hmm. मला स्वतःला का गंमत वाटली की हा किती डीप mm -hmm. सिन्सिअर आणि चांगला किती गोड माणूस आहे असं झालं खूप 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 लोक आली उलटी पण आली ती नाव नाही घेणार mm -hmm. की ज्यांची नावं मोठी आहेत पण तिथे आल्यानंतर mm -hmm. ते एक्सरे असतो मशीनरी तुम्हाला माणूस कळतो की एवढं मोठं नाव आहे एवढं मोठं त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत mm -hmm. त्यांची प्रतिमा समाजामध्ये अशी अतिशय काय म्हणतात त्याला महान आहे mm -hmm. पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर लक्षात येतं की ऐसा नाही आहे सब जात आहे असं पण झालं काही होईल Hmm. तुला ट्रॅव्हलिंग ची खूप हाऊस आहे ना भटकंती oh. भयंकर तुझं ड्रीम डेस्टिनेशन कोणतं मी सांगितलं म्हणजे बँकॉकला दॅट्स फर्स्ट फेज फायनल वुड बी बाय रोड लंडन आणि लोक जातात बाय रोड लंडन आणि माझी माझी तर खात्री अजून एक पंधरा वीस वर्षामध्ये तो तर राजमार्ग असेल आणि सगळीच लोक जायला लागतील पण सध्या तरी कमी लोक जातात तर माझी इच्छा आहे की हे पहिली स्टेप मी करणार आहे बाय रोड बँकॉक आणि एक दोन वर्षात ते तीन वर्षात बाय रोड लंडनला जायचंय हे आता मी बायरोड लेह लडाख करून आलो मागच्या वर्षी माझ्या युट्यूब चॅनलला मी त्याचा ट्रॅव्हलॉग टाकलाय पाहिलं नाही पण मी बघेन प्लीज बघ मी आणि स्वप्नील आम्ही गेलो वा माझ्या समोर बसलेल्या अवधूत गुप्तेचा उद्या कसा असणार आहे काही सरप्राईजेस आयुष्याबद्दल विचारतेस वगैरे विचारतेस ओव्हरऑल ओव्हरऑल आयुष्याबद्दल वा हा प्रश्न <laughs> सॉलिड आहे <है. laughs> आणि याचा एकदम एका क्षणात जणू काही ठरल्यासारखं उत्तर देणं अवघड आहे <laughs> एकतर आपल्याला आपला उद्या माहित नसतो <laughs> आणि या कोरोनाच्या काळात खरंच माहीत नसतं <laughs> नाही का भीतीदायक आहे पण तरी देखील आपण जर का म्हटलं की सगळं काही व्यवस्थित झालं तर सुलेखा आतापर्यंत जे मी केलं ना करत आलेलो आहे एक स्लो एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये लोकांना काय आवडतं लोकांना काय आवडतं काय चालेल प्रोड्युसरला परत पैसे काय मिळवून देईल ह्या गोष्टीचा विचार करत आपल्याला जे म्हणायचं ते म्हणले आप म्हणजे आपल्याला म्हणजे जी झेंडा फक्त पैसे मिळवण्यासाठी नव्हता केला मनातलंच तू प्रश्नाचं उत्तर पण तरी देखील बाकीच्या गोष्टींचा विचार करावा लागतो की त्याच्यामध्ये एखादा आयटम नंबर असावा का पाटीलला कारण लागतो पिक्चरमध्ये आयटम नंबर असा असा विचार करत गेला तर माझा उद्या कसा असेल तर हा विचार कमीत कमी करून लोकांना काय आवडेल किंवा त्याची कमर्शियल त्याचे कमर्शियल चौकट आखून मग कलाकृती सादर करण्याची जी सवय लागली किंवा परिस्थिती आहे त्याच्यावर हळूहळू आता मात करायला हवी आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे मला हवं आहे ते पूर्ण मला हवं आहे म्हणून केवळ स्वानंदासाठी करता यावं ती कलाकृत कला निर्मिती जी काही असेल जे काय असेल गाणं असेल तर मला मला तुकारामांच्या अभंगांना रॉक चाली द्यायचे आहेत सो ते लोकांना आवडेल का नाही ते प्रसिद्ध होईल का नाही ते लोक लोक डोक्यावर घेतील का मारतील याचा विचार अजिबात न करता ते करायला ते करता यावं ए ही इच्छा आहे ते तू विचारलेल्या प्रश्नाचं अर्ध उत्तर हे आहे की उद्या असं असेल की तुम्ही ते करीन आणि देवाचरणी प्रार्थना ही आहे की तसं हो देण्यासाठी बाकी गोष्टी पूरक देवानी घडवाव्यात hmm. तेवढे पैसे घेऊन तेवढं सगळं सेटल व्हावं hmm. आर्थिकदृष्ट्या समजते ना माझं म्हणणं की या सगळ्या गोष्टी बरोबर व्हाव्या आज तू आता छान इंटरव्ह्यू तुम्हाला सांगितलं hmm. जवळपास चाळीस एक इंटरव्ह्यू तू केलेस सो हे काही केवळ तू कमर्शियल गणित मांडून केलेलं नसतं किंवा माझं युट्यूब चॅनल असत हे तुझ्या मनात आहे आणि परंतु ते करायला तुला साथ मिळते नशिबाची आणि देवाची हे आ, फार महत्वाचं आहे तशी ती मिळायला हवी की जे आपल्याला हवं ते आपण करतो <laughs> खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून थँक्यू खूप मस्त वाटलं आणि गुप्तेचा इंटरव्यू घ्यायचा असं झालं मला नाही खरंच पण तुझ्या समोर बसल्यानंतर तू इतकं कम्फर्टेबल केलंस मला आणि खूप छान बोललास आपल्या सगळ्या दिलके करीबच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती दिलीस गायडन्स पण खूप छान mm. दिल्यास इनफॅक्ट तुझ्या आयुष्याकडे बघून आता खूप लोक प्रेरित सुद्धा झाली असतील आणि लगेच कामाला सुद्धा लागली असतील अवधूत गुप्तेच्या समोर मी बसले रादर निलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर अवधूत गुप्तेंना आणलंय आणि त्यांच्याकडून एक गाणं झालं नाही नॉट काय बरं मी मी मीच ठरवतो तू आता मला जो शेवटचा प्रश्न विचारलास त्याने मी थोडासा इमोशनल झालोय की आयुष्य आणि पुढचं आयुष्य आणि पुढे काय होईल काय करायचं तर माझा जो पहिला हिंदी आल्बम होता हाँ? आना दोबारा त्या मध्ये शेवटचं एक गाणं होतं ते मी गातो अर्थात मीच आहे आणि गाण्यापेक्षा सुद्धा काव्य म्हणून प्रेझेंट करतो किंबहुना तुझ्या शेवटच्या प्रश्नाचं हे उत्तर जास्त समर्पक थे, ओके थी सारी मंजिलें और हर मंजिल पे मिलती, और सारी मंजिलें मंजिलों से मंजिलों तक भागते ये रास्ते इन रास्तों में खो गई मासूम मुस्कुराहटे मासूम मुस्कुराहटे जन्म लेते रोज नग में आसमां को देख कर मुझे प्रसिद्ध व्हायच्या आधी मी जेव्हा काही लिहायचो कंपोज करायचो ते आकाशाकडे बघून कुठल्याही दुसऱ्या हेतूनी नाही करायचो जन्मले ते रोज नगमे आस पे रात बहती थी सितारे ओढ कर शाम ढलना दिन का चलना सबथा मेरे वास्ते सगळं माझ्यासाठी वाटत निसर्ग शाम ढलना दिन का चलना सब था मेरे वास्ते अब न है वो रात दिन बस मंजिलें और रास्ते मंजिलों से मंजिलों तक भागते ये रास्ते इन रास्तों में खो गई वा, क्या Thank बात you. है, क्या बात यू यू सो मच खूप छान वाटलं तू वेळात वेळ काढून आमच्याकडे आलास रादर आम्ही तुझ्याकडे आलो एकविरा प्रोडक्शनच्या ऑफिस मध्ये खूप छान सजवलंयस ऑफिस तू थँक्यू बरं वाटलं मला इथे येऊन आणि एवढा वेळ दिलास तू आम्हाला मला वेलके सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू सो मच फॉर दॅट आणि तुम्ही सगळेजण पाहत राहा दिलकेकर